लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। अंतर्राष्ट्रीय नर्स दिवस पर आज मुंबई बीजेपी के युवा नेता पांडुरंग आमले ने सानपाड़ा के कई हॉस्पिटलों में आम की पेटियां वितरित की। उन्होंने मिलेनियम हॉस्पिटल और एमपी सिटी हॉस्पिटल की परिचारिकाओं को नर्स डे की शुभकामना देते हुए सौगात के तौर पर उन्हें हापुस मैंगो भेंट दिए। पांडुरंग आमले ने कहा कि नर्स सही मायने में फ्रंटलाइन वर्कर हैं, जिनके जरिए अस्पतालों में मरीजों को स्नेहल और उत्तम सेवाएं मिलती हैं और इसलिए उनके योगदान को सम्मानित करने के मकसद से यह पहल की गई। उन्होंने कहा कि बीजेपी विधायक मंदा मात्रे के मार्गदर्शन में उनका जनसेवी कार्यक्रम लगातार चल रहा है। विश्व परिचारिका दिवस के अवसर पर सानपाड़ा प्रभाग 76 के युवा नेता पांडुरंग आमले ने आज स्थानीय हॉस्पिटलों में नर्सों का सत्कार किया। बीजेपी विधायक मंदा मात्रे के मार्गदर्शन में उन्होंने अपने दर्जनों कार्यकर्ताओं के साथ सबसे पहले सानपाड़ा के न्यू मिलेनियम हॉस्पिटल में भेंट दी, उसके बाद एमपी सिटी हॉस्पिटल में दौरा किया और यहाँ की दर्जनों नर्सों और मेडिकल कर्मियों को आम की पेटियों की सौगात बांटी। युवा नेता पांडुरंग आमले ने यहाँ परिचारिकाओं की सेवा भावना और उनके योगदान को याद करते हुए उन्हें कोरोना योद्धा बताया। आमले ने कहा कि नर्सों का योगदान अतुलनीय है, इसलिए इन्हें सम्मानित करने पर हमें खुशी है। आज जागतिक परिचारिका दिवस आणि त्यानिमित्ताने आमचे कार्यकर्त्यांनी तसेच आमचे पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सल्ला दिला की आपण प्रत्यक्षात त्यांना जाऊन भेट देऊन त्यांना एक भेटवस्तु स्वरूप देऊन त्यांचा एक सत्कार केला तर कसं होईल, तर त्याचीच एक संकल्पना म्हणून आम्ही आज आमच्या विभागातील एक सर्वसामान्यांचं हॉस्पिटल गेली 17 वर्षे इथे चालू आहे आणि डॉक्टर रणसाडे साहेब खरोखरच चांगल्या प्रकारे इथे समाजाची सेवा करत आहे आणि ह्या समाजाची सेवा करत असताना येथील ज्या परिचारिका आहे यांचा सत्कार करावा ह्या उद्देशाने आम्ही आज इथे हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि खरोखरच ह्या कार्यक्रमास इथल्या सर्व स्टाफने फ्रंटलाईन महिला आपल्या आहेत त्याशिवाय इथल्या परिचारिका डॉक्टर आणि स्वतः डॉक्टर रणसाडे साहेब यांनी एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली, त्याबद्दल ह्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। बता दें कि मुंबई में नर्सों को प्रोत्साहित करने का यह इकलौता कार्यक्रम था जिसके तहत उनका सत्कार किया गया और सौगात भी दी गई। इस पर हॉस्पिटल की नर्सों और डॉक्टरों ने भी बीजेपी युवा नेता पांडुरंग आमले के इस सम्मान के प्रति आभार जताया। उन्होंने कहा कि इससे उन्हें कोरोना काल में उत्तम सेवा देने की प्रेरणा मिलती। आज अपन जे सिस्टर्स जो दिवस मानला जातो त्या अनुषंगाने जे मिस्टर आमले साहेब कार्यक्रम आयोजित केले बीजेपी तर्फे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी आमच्या हॉस्पिटलच्या सिस्टरांना आमच्या डॉक्टर्सना कोरोना वॉरियर्स जे आहेत त्यांचा सत्कार केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तिसरी लाट पण यायचा चान्स आहे, त्यासाठी त्यांचं मनोबल वाढेल, त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचं जे आहे ते सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्यांच्या स्वतःच्या घरी पण फॅमिली आहे तरी पण त्यांनी इथं येऊन जे काम केलं मी त्याच्याबद्दल मी स्वतः त्यांचे आभार मानतो आणि तुमच्याकडून जे हे प्रयत्न झाले असा प्रयत्न तुम्ही फ्युचरमध्ये करावा त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। जागतिक परिचारिक दिनानिमित्त सगळ्या सिस्टर्सना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि ते ॲक्च्युली ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये डॉक्टरांचा जसा रोल आहे त्याच्यापेक्षा जास्त रोल ॲक्च्युली सिस्टरांचा असतो, त्यांनी ते लोकं जास्त पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात किंवा प्रत्येक पेशंटचं जे छोट्या मोठ्या गोष्टी करणं असतं ते सगळं त्यांच्या थ्रू केलं जातं, तर त्यांना ह्या दिनानिम त्यांच्यासाठी आपण हा दिवस सेलिब्रेट करतो ही खरी अभिमानाची गोष्ट आहे। त्यांचं माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा।
आणि तुम्ही सरांनी ह्या सगळ्यांनी आमचं कौतुक केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. ते ह्यांनी जे 10-5 मिनिटं आमच्यासाठी फॅमिली सोडून आमच्यासाठी जो टाईम वगैरे काढला, आमचा जो सत्कार वगैरे केला, त्याच्याबद्दल मी ह्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.